चला सामना सुरुवात करायची आहे। आपण बघतोय साई कृपा राजावली आणि न्यू स्टार मडवीपाडा या दोन संघादरम्यान ही लढत बघतोय। या सीजन मध्ये आपण बघतोय न्यू स्टार मडवीपाडा हा संघ नंबर एक वरती रैंक करतोय। सर्वात जास्त ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आपण बघतोय, सहा ट्रॉफीज। चला बघूया एक चांगली रंगत आपल्याला बघायला मिळेल, कारण याच दोन संघादरम्यान जयमाला स्पोर्ट्स खोलांडे इथे स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये न्यू स्टार मडवीपाडा टीमनं हुकूमत गाजवली होती, पराभूत केलं होतं साईकृपा राजावली या टीमला। राजावली संघाकडे जे संधी आहे त्याचं प्रत्युत्तर देण्याची। वैभव सोहले पहिले षटकात आल्यासाठी फुलटा चेंडू बॅटच्या स्टिकरवर चेंडू होऊन लागलेला आहे, सरळ बॅटने हा फटका खेळला होता। धीरज डिलके चेंडूला उचलेल फेकेल, तोपर्यंत दोन रन्स ह्या कंप्लीट झालेल्या आहेत। फुलटा चेंडू पुन्हा एकदा मात्र लीडिंग एज घेतलेला आहे, शत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल हा पकडलेला आहे। पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे अक्षय दुमाडा। क्लीन बोल्ड बैक टू बैक फलंदाज बाद केले जातात, रटक चोख प्रत्युत्तर दिले जातंय वैभव सोहले यांच्याकडून। साईकृपा राजावली भरपूर सराव करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे। आता मात्र मला वाटतंय जे डावपेच आहे ते ओळखलेले आहेत साईकृपा राजावली टीमनं, चांगली सुरुवात। बघा वैभव सोहले याने बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केलेले आहेत, अक्षय धुमाडा त्यानंतर जयदीप, असे दोन फलंदाज तंबूच्या आशाला परतले आहेत। बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेत आणि हॅट्रिक वरती आलेला आहे वैभव सोहले। झोरकस मारण्याचा प्रयत्न, लेगिस्टी सोडून जाणारा चेंडू आहे, पंचाने दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रन ने धाव फलकाला आपण बघतोय थोडीशी चालना मिळते, तीन धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत। त्यानंतर आणखीन एक निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात वैभव सोहले केलेली आहे, चार चेंडूचा खेळ झालेला आहे, तीन धावा धाव फलकावरती, दोन गडी बाद झालेले आहेत अक्षय आणि आपण बघतो जयदीप, हे दोन फलंदाज बाद झालेत।
एक चुरशीशी लढत या दोन संघादरम्यान बघायला मिळेल. हा चेंडू देखील इथे सोडून दिलेला आहे, मात्र पंचांच्या मनामध्ये थोडासा डाऊट निर्माण झाला होता की हा चेंडू नक्की गेलाय तरी कुठून. फाईट बॉल यानंतर आपल्याला मॅच बघायला मिळेल ती म्हणजे सह्याद्री स्पोर्ट बाफाने आणि पानखंडा ए. अव्वलीस बॅटचा एज घेतलाय चेंडू विकेट किपरच्या मागे, एका हाताने हा चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निसटला आणि विकेट किपरच्या मागे आणखी निघून गेला. तोपर्यंत दोन रन्स ह्या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि या दोन रन्सने धाव फलक आपण बघतोय सहा या धाव संख्येवरती. चेंडू टाकून झालेत पाच, शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि चांगला झेल इथे कनेक्ट केला गेलाय. पहिल्या षटकात तिसरा गडी तंबूच्या आशाला. आपण बघतोय की तिसरा गडी बाद झाला शेवटच्या चेंडूवरती. दुसरं षटकासाठी धीरज निर्गे आलेला, चला थोडीशी काय करायच्या स्पीडअप करा, कारण आपण बघतोय की तीन वाजलेले आहेत आणि अजून आपण बघतोय की सातवा मॅच इथे चालू आहे. धीरज टू आकाश, पण बघितले पहिल्या षटकामध्ये आकाशाला संधी मिळाली नव्हती, आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल खेळण्यासाठी तो स्ट्राइक वरती आहे. बर भक्कम शरीरयष्टीचा हा खेळाडू पुन्हा एकदा रनअप मध्ये ते चुकलेला आहे फलंदाज. त्याचं कारण बहुतेक एक विध्वंसक एक स्फोटक फलंदाज हा स्ट्राइक वरती आहे आकाश काढा. पहिलाच बॉल आपण बघतो षडबॉल काढण्याचा प्रयत्न चेंडावेमध्ये आहे, धनराज चेंडूच्या खाली टेकन, आकाश काढात याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद आपण बघतोय न्यू स्टार मडुबडा संघ नंबर एकचा संघ या सीझन मध्ये, मात्र त्या संघाला इथं पूर्णपणे नमवलं जात आहे. बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करून उतरलाय मैदानाच्या आतमध्ये साई कृपा राजवली हा संघ. ज्या चुका त्यांच्या हातामधून जय मलासोट कोलांड्याच्या मैदानावरती झाल्या होत्या त्या चुका त्यांनी सुधारलेल्या आहेत आणि त्या चुका सुधारल्यानंतर आपण बघतोय एक चांगली लढत इथे ते देत आहेत. पहिल्या षटकामध्ये तीन गडी बाद झालेले आहेत आणि या षटकामध्ये आपण बघतोय की पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे धीरजाने.
वेगवान चेंडू, चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला होता। समोर डिलिव्हरी, ज्या प्रकारे पाण्याच्या खालून पाणबुडी जात असते त्याच प्रकारे हा चेंडू खालून निघून गेला। महेशचं कौतुक करावं लागेल, महेशने अचूक हा चेंडू फील्ड केलेला आहे। अहवलेस आपण बघतो, अपील झालेली आहे, यस गॉन। पाचवा गडी इथे बाद होते। पाचवा गडी तंबूच्या आश्रयाला परततोय। खूप सुंदर बॉलिंग आपल्याला बघायला मिळतंय। धाव फलक पूर्णपणे स्थिरावला गेलाय। तो म्हणजे सहा या धावसंख्येवरती, सहा या धावसंख्येवरती पाचवा गडी। पाचवा गडी ते बाद झालेला आहे। क्रिकेट मध्ये काय होईल याचा नेम नाही। क्रिकेट मध्ये कधी कुठला संघ बाजी मारून जाईल हे देखील सांगता येणार नाहीये। नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षा देखील नसेल की सहा धावसंख्येवरती न्यू स्टार मोळीवाडा टीमचे पाच गडी बाद होतील, मात्र तसं झालेलं आहे। साई कृपा राजावली संघाने ते करून दाखवलेलं आहे। दुसऱ्या षटकातील तीन चेंडू टाकून झालेले आहेत। आज चौथा चेंडू, फक्त चेंडूला कट केलेला आहे। डीपमध्ये शतरक्षक आहे मनीष, एक धाव पूर्ण। फलंदाज स्लीप झालेला आहे, फेकी येईल तोपर्यंत दोन रन्स ह्या पूर्ण झालेल्या आहेत। आता मात्र मोठे फटक्यांवरती डिपेंड न राहता सिंगल डबल वरती देखील डिपेंड राहावा लागेल या दोन फलंदाजांना, तरच ही धावसंख्या आपल्याला पुढे जाताना बघायला मिळेल। दोन धाव फलक आठ या धावसंख्येवरती। आपण जे पाच फलंदाज बघितले मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये बाद झालेले आहेत, समजदारीने खेळ करावा लागेल। पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे। निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू आता लावता, अचूक टप्पा आपण बघतोय। धीरज निलके असा देखील कट करण्याचा प्रयत्न। हा चेंडू थोडासा दुरून निघून गेलेला आहे, पंचाने लगेच दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल। एक्स्ट्रा रन ने धाव फलक आपण बघतोय। नऊ या धावसंख्येवरती, नऊ धाव धाव फलकावरती लागलेले आहेत। चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये पाच, शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि या विकेट। सहावा गडी ते बाद झालेला आहे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे नऊ, गडी बाद झाले ते म्हणजे सहा। अजय बडवी आलेला आहे तिसरं षटक हाताळण्यासाठी। आपण बघतोय की विशाल इंगले आणि अचित इंगले हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये, आणि या दोन बंधूंवरती आता मात्र या सामन्याचे पूर्ण सूत्र असेल। पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। धनराजने भरपूर प्रयत्न केला मात्र प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये।
दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातील, दोन धावे धाव फलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय, 11 धावा। पुन्हा एकदा त्याच रिझर्व मध्ये फटका केलेला आहे, मात्र गॅप मध्ये हा फटका चौकार मिळेल आणि या चौकाराशी धाव फलक आता मात्र 15 धाव संख्येवरती। इथे जर चेंडू जर बघितला तर गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढला होता, कुठलीच संधी नव्हती। आपण बघतो या दोन क्षेत्ररक्षकांकडे चौकार आणि या चौकाराशी धाव फलक 15 या धाव संख्येवरती, 15 रन्स ऑन द बोर्ड लागले गेले। बैठक शॉट, वाह क्या बात है, सुपर टाइमिंग, चेंडू सीमा रेषा पार, हालाय षटकार। बैठक शॉट आपल्याला बघायला मिळाला, बघा आपण पुन्हा एकदा बघू शकता कशा प्रकारे हा फटका खेळलेला आहे। खोलवर टप्प्यावर चेंडू, बैठक मांडली आणि हा फटका त्याने खेळलेला आहे। या षटकाराने धाव फलक आता मात्र 21 धाव संख्येवरती, 21। धाव चेंडू इथे फेकला गेलाय, कम बॅक करण्याची संधी आहे न्यू स्टार मडवीपाडा टीम कडे। हे कम बॅक या दोन खेळाडूंना करून द्यावं लागेल। विशाल इंगळे आपण बघतो, एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहे, जे आपले गुण कौशल्य टॅलेंट आहे ते नक्कीच त्याला दाखवावे लागतील। आपण त्याच्या बॅट मधून एक बैठक शॉट बघितला, का फटका खेळला होता नेत्र दीपक। पुन्हा एकदा आपण बघतोय बिग हिट आलेला आहे, मारायचा होता ऑन साईडला, चेंडू सरळ निघून गेलेला आहे, बॅटच्या टोईनला आहे चेंडू लागलेला आहे, तरी देखील 6 धावा मिळाल्यात या षटकाराने। धाव फलक जे धाव फलक थांबलं होतं ते मात्र वेगाने पुढे सरसावलंय, 27 धावा, 27 रन्स। अजय मडवी आला इथे टार्गेट केलं गेलंय, पहिल्या दोन ओव्हर मध्ये फक्त 9 धावा होत्या, 6 गडी बाद होते, त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी। आणि या वेळेस काय घडलंय, मस्तक पे दस्तक, मौका भी दिया और छक्का भी दिया, 6 रन, बॅक टू बॅक 6 आलेले आहेत। धाव फलक 33 या धाव संख्येवरती, 33, षटक संपलं तिसरं, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा। सहा गडी बाद 33 धावा धाव फलकावरती लागल्यात। आपण बघतोय विशाल 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे, त्याच्यावरती प्रेशर होता कारण विकेट एका बाजूने नक्कीच डाऊन होत होत्या, आणि त्यानंतर मात्र त्यांनी केलेलं आक्रमण, अजयच्या वरती केलेला हल्ला, अजयला टार्गेट केलं आणि एक चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे। अजित इंगळेच्या बॅट मधून धमाकेदार आणखीन एक षटकार, आता मात्र आक्रमण आणि आक्रमण आपल्याला बघायला मिळतंय। आता मात्र न्यू स्टार मडवीपाडा त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करतोय,
आता मात्र जे दाखवून देत आहेत की आमचा संघ नंबर वरती का आहे। जे पहिले एक खेळाडू कमी पडले मात्र आम्ही अजूनही आहोत हे दाखवून देतात हे दोन बंधू। लगेच युसुफ पठाण इरफान पठाण यांची आठवण झाली। त्या दोन बंधूंनी केस सामना जिंकून दिला होता। सहा गडी बाद झाल्यानंतर चांगली पार्टनरशिप त्यांच्यामध्ये झाली होती मात्र ही पार्टनरशिप तुटलेली आहे। मात्र अजित यांनी आपलं काम चोख इथे बजावलेलं आहे। हा सातवा धक्का न्यू स्टार मडिवाडा टीमला त्याचं कारण देखील आहे विशाल याला संधी देण्याच्या प्रयत्नात तो बाद झालेला आहे। दहा फलकावर धावा आपण बघतोय 39 धावा 39 रन्स। अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आहे। सातवा गडी बाद झालेला आहे। पंकज वडवी डिवायडर इन झालाय। नॉन स्ट्राइक एंड वरती असेल स्ट्राइक वरती विशाल अबुलेजाबद्दल चांगला स्ट्रोक उदय केलेला एक सिंगल धाव इथे मिळते। फेकी झालेली आहे नॉन स्ट्राइक एंड कडे पंकज आपण बघतोय आठवा गडी इथे बाद होतोय मात्र विशाल हा स्ट्राइक वर आलेला आहे। ही महत्वाची बाब कारण चेंडू राहिलेत फक्त तीन आणि जास्तीत जास्त चेंडू हे विशालला खेळून काढायचे आहेत। चला नवीन बॅट्समॅन लगेच पाठवून द्या। मुकेश परेड न्यू बॅटर इन झालेला आहे। विशालच्या बॅट मधून आणखीन एक धमाका आणखीन एक धमाकेदार षटकार आलेला आहे आणि या षटकाराने धाव फलक आपण बघतोय 4-6 46 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा लगेच। चला दुसरा चेंडू असेल तर जुना चेंडू पाठवून मला वाटते चेंडू आलेला आहे। या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत चार 46 धावा दहा फलकावरती। अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विशाल षटकारांची आतिषबाजी करतोय। एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न देखील झालेला आहे आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने पूर्ण झालेली आहे। या दोन धावेने दहा फलक आपण बघतोय 48 धावसंख्येवरती 48 रन्स आपण बघतोय दहा फलकावरती लागल्या गेल्यात। आपण बघतोय बेस्ट टाइम फटका झालेला आहे आणि इथे मात्र विकेट मिळवलेली आहे शेवटच्या चेंडूवरती विशाल याची। धावा जर बघितलं तर 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे। चला कॅप्टन या सहद्री स्फोट वाफाने आणि पानखंडा स्फोट पानखंडा ए। चला दोन्ही संघाचे संघ राहील लगेच टॉस करण्यासाठी या।
चला बाफने संघाच संघाने थोड़ी घाई कराए अट्ठेचाळीस धावा एकोणपन्नास धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. सलामीची जोडी आपण बघतोय धीरज निलके आणि महेश वारत अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेलाय. चला विशाल याने विनंती करतोय आपले शुभ असते नेक्स्ट मॅच आपण टॉस करायचा आहे. टॉस इथे केला गेलाय टॉस जिंकलाय बाफाने टीमने हा टॉस जिंकलेला आहे. साईद रिसोर्ट्स बाफाने पहिला चेंडू आपण बघतोय सरळ बॅटने हा फटका खेळलेला आहे. एक सिंगल धाव इथे मिळेल सिंगल धावाने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय एकोणपन्नास धावा म्हणजे प्रति षटकामागे 12.25 सरासरी इथे राखावी लागेल. फटका फसला शतरक्षक चेंडूच्या खाली सॉफ्ट डिसमिसल महेश वारत याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी बाद होतोय एक या धावसंख्येवरती एक गडी बाद एक अशी धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती. पहिला गडी बाद झालेला नवीन बॅटर इन झालेला तुमचे अजय अजय बडवी. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे आणखीन भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. बोले मिस्टर फटका आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल बॅक टू बॅक दोन फलंदाज इथे बाद झालेले आहेत. ज्या प्रकारे वैभव सोहले याने सुरुवात केली होती त्याच प्रकारे जयदीप कोठारी याने देखील सुरुवात केलेली आहे. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी न्यू स्टार मोडीवडा संघाचा डंका इथे वाजताना बघायला मिळतोय. ज्या ज्या मैदानावरती उतरतात त्या त्या मैदानावरती आपल्या नावाचा डंका तरी वाजवलेला आहे. आपण जर बघितलं काही सीझनचा जर विचार केला चार पाच सीझनचा जर विचार केला तर जुदानी गिरीज असेल पीरबाबा पापडे असेल आझाद वसई असेल किंवा सातिवली असेल या संघांचा डंका आपल्याला बघायला मिळायचा. मात्र या सीझनचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त न्यू स्टार मडवीपाडा असं हेच नाव आपल्याला ऐकायला मिळतं. कालच्या दिवसामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दर्शवला होता रेल्वे स्टेशनच्या मैदानावरती. आणि आज या मैदानावरती आपल्या नावाचा पुन्हा एकदा डंका वाजवण्यासाठी ते तयार आहेत.
या वेळेस फक्त हलक्या त्याने चेंडू खेळून काढलेला आहे. स्कुले क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय अक्षय. चांगले शतरक्षण चेंडूला हातामध्ये घेऊन येतोय. त्याला देखील माहिती आहे की सिंगल डबल धावा जरी गेला तरी जास्त फरक पडणार नाहीये, कारण विकेट इथे आलेल्या दोन, धाव फलकावर धावा लागल्या तीन, चेंडू टाकून झाले चार. वैभव सोहले हा स्ट्राइक वर आपल्याला बघायला मिळतोय. वैभव सोहले याला देखील जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, अक्षय चेंडूच्या खाली, तिसरी विकेट डाऊन झालेली आहे. जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. आपण बघितलं न्यू स्टार मडीपाडा टीमचे देखील आठ गडी बाद झाले होते, आठ फलंदाज बाद झाले होते आणि पहिले तीन फलंदाज हे पहिल्या षटकामध्ये झाले होते. त्यानंतर दुसरे तीन फलंदाज हे दुसऱ्या षटकामध्ये बाद झाले होते. म्हणजे दोन षटकामध्ये सहा गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र विशाल आणि अजित याने चांगली पारी केली, चांगली पार्टनरशिप केली होती. इथे देखील आपण बघतोय की तीन फलंदाज इथे बाद झाले. धाव फलकावरती फक्त तीन धावा लागलेल्या आहेत. हा वेळेस मात्र धनराज याने चांगला स्ट्रोक केलेला आहे. पहिल्याच बॉल वरती आक्रमक पावित्र्याने घेतलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती हा आलेला आहे षटकार आणि या षटकाराने धाव फलक आपण बघतोय नऊ, नऊ या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. तीन गडी बाद नऊ धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन अठरा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अठरा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी चाळीस धावींची गरज. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी चाळीस धावा, प्रति षटकामागे तेराची सरासरी ते राखावी लागेल. पहिल्या षटकामध्ये नऊ धावा आलेल्या आहेत, आणखीन चाळीस धावांची गरज आहे. दुसरं षटक हातण्यासाठी अजय खिरकिरे आलाय. अजय याचा पहिला चेंडू आपण बघतोय, ऑफ स्टंप तर खूपच बाहेर आहे. पंचाने दर्शवलं की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रनने धाव फलक आपण बघतोय दहा या धावसंख्येवरती. दोन अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. आणखीन एकोणचाळीस धावींची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये तेराची सरासरी राखावी लागेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. तीन वाजून एकवीस मिनिटं झालेली आहेत. अव्वल असं बोलतो या
एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावाने आपण बघतो 11 धावा धावफलका लागले गेले. धीरज आपण बघतोय, धीरज आणि धनराज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस धनराजच्या बॅट मधून आपण बघतोय टावरिंग शॉट, उंची देखील गाठली, लांबी देखील गाठली, चेंडू आउट ऑफ द पार्क. सहा धावा षटकार आलेला आहे आणि या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 17 धावसंख्येवरती. सत्रह धावा धाव फलका लागले गेले. दोन चेंडू टाकून झालेले आहेत. आपण बघतोय की 17 धावा धाव फलका लागलेला आहेत. पुन्हा एकदा दुर्गास मारण्याचा प्रयत्न अपील इथे झाली होती, मात्र अपील इथे फेटाळून लावली गेली. लीग बाजार स्वरूपात एक धाव मिळेल. एक सिंगल धाव धाव फलक 18 धावसंख्येवरती. प्रत्येक षटकामध्ये 13 ची सरासरी राखायची आहे. पुढे 3 चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धीरज आणि धनराज दोन्ही एकाच राशीचे. आपण हे दोन फलंदाज बघतोय. एक धाव कंप्लीट केले गेले. अक्षय आणि विशाल भरपूर वेगाने धावलेले आहेत, भरपूर वेगाने धावले होते. चिताच्या चपलाईने ते धावले होते, मात्र धीरज आणि धनराज देखील तेवढ्याच गतीने धावलेले आहेत. दोन रन्स कंप्लीट होत आहेत आणि या दोन रन्स धाव फलक आपण बघतोय 20 या धावसंख्येवरती. अजून हे जिंकण्यासाठी आपण बघतोय 29 धावींची गरज आहे. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावींची गरज. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येथे कुलकडेला. एक धाव पळून पूर्ण केली जात आहे. अक्षय पुन्हा एकदा भन्नाट वेगाने आला. फक्त एक सिंगल धाव मिळालेली आहे. सिंगल धावने धाव फलक 21 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5. अजूनही एक चेंडू बाकी आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावींची गरज आहे, ती म्हणजे 28. 13 चेंडू आणि 28 धावा. बाफाने संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. शत्ररक्षण स्वीकारलेला आहे. अबुलेस आपण बघतो जोरकस मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला आहे आणि या फलंदाज बाद होतोय तो म्हणजे धनराज. शेवटच्या बॉलवरती विकेट इथे मिळवली रनआउटच्या स्वरूपात. षटक संपलं दुसरं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती. अजूनही 14 सरासरीने 28 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावींची गरज. पवन गिल्ले, पवन राऊत तिसरा षटक दाखवण्यासाठी आपण बघतोय अजित इंगले याला. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावींची गरज आहे.
12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा अजित आलेला आहे तिसरा षटक हाताळण्यासाठी। चला थोडीशी गाय करायची आहे। वेगवान चेंडू तेज तर्रार चेंडू ते फेकला गेलाय। धाव फलक बघतो आपण 21 या धावसंख्येवरती अजूनही 28 धावींची गरज आहे। चेंडू बाकी राहिले ते म्हणजे 11 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 28 धावींची गरज। हा चेंडू आपण बघितला थोडासा दूर फेकला होता चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता धीरज आणि आणखीन एक चेंडू आपण बघतो या निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे। बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव ते फेकलेत। मात्र समीकरण जर बघितलं तर 10 चेंडू आणि 28 धावींची गरज आहे। बॅटचा हलकासा एज घेतलाय चेंडू आपण बघतो या गोली क्षेत्रामध्ये। फक्त एक सिंगल सिंगलने काही फरक पडणार नाही आहे। मोठ्या फटक्यांची फार गरज आहे। मोठे फटके इथे मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी। षटकार चौकार ठोकावे लागतील। अगोदरच फटका इथे कंप्लीट केलेला आहे। चेंडूवरती कुठल्या प्रकारे नजर नव्हती नजरअटी दुर्घटना घटी चेंडू टाकून झाले 4 धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 22 अजूनही 27 धावींची गरज। चेंडू बाकी राहिले ते म्हणजे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावा। बोलेसर चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे। एक धाव पूर्ण केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाईल। कदाचित तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे आणि तिसरी धाव ही धोकादायक ठरलेली आहे। धीरज याची केली संपुष्टात आणि वन शॉट म्हणजे फक्त एकच धाव मिळेल। अजूनही जिंकण्यासाठी 26 धावींची गरज। चेंडू बाकी राहिले ते म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा। शेवटचा एक चेंडू बाकी आहे षटकामध्ये। शेवटच्या चेंडूवरती हवेमध्ये केलेला अक्षय चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये। फक्त एक सिंगल धाव ही मिळेल। सिंगल धावेने धाव फलक आपण बघतोय 24 धाव संख्येवरती 6 चेंडू आणि 25 धावींची गरज। 6 चेंडू 25 धावा। पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलेलं आहे मात्र फिल्डर आहे चेंडूच्या खाली विकेट आणखीन एक गडीबाद होतोय। आपण बघतोय की आतापर्यंत 6 गडीबाद झालेले आहेत। न्यू स्टार मळीपाडा संघाचे 8 गडीबाद झाले। चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्या। चला नवीन फलंदाज फटाफट पाठवून द्या। मनीष दुवाडा न्यू बॅटर इन झालेला आहे। 5 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे। 5 चेंडू 25 धावा 4 षटकार इथे ठोकावे लागतील मनीषाला।
तो चांगला चेंडू त्या हाताला गेलाय आता मात्र या सामन्यावर आपली पकड़ मजबूत केलेली आहे न्यू स्टार मडवीवाडा टीम ने शेवटचे चार चेंडू बाकी आहेत आणि या जिंकण्यासाठी 25 धावांची गरज चार चेंडू 25 धावा मात्र हा चेंडू पण बघतोय वाईट फेकला गेलाय तर मात्र चार चेंडू आणि चार षटकार इथे डोकावे लागतील हा मॅच जिंकण्यासाठी मनीष याच्याकडे सुवर्ण संधी आहे चार चेंडू मध्ये चार षटकार जर ठोकले तर नक्कीच विजय इथे मिळू शकतो मात्र षटकार काही ठोकता आलेला नाहीये आता मात्र औपचारिकता बाकी राहिलेली आहे तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज एक धाव चेंडू की सांगता है शेवटचे दोन चेंडू बाकी दोन पावले दूर आपण बघतो विजयापासून इथे राहिलेला आहे न्यू स्टार मडवीवाडा हा संघ आणखीन एक धाव चेंडू आपण बघतो मनीषला चांगल्या प्रकारे फटका खेळता येत नाहीये कारण या ओव्हर मध्ये कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये म्हणजे वाईटच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये बघूया मनीष काय करतोय एखादा षटकार मारतोय की एखादा चौकार ठोकतोय मात्र हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे बघा पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर पाच चेंडू निर्धाव आणि एक वाईट फक्त वाईटच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे